स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर संपूर्ण भारतवर्षामध्ये अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. परंतु आदिवासी फासे भारतीय समाज जो स्वातंत्र्य संग्रामामध्ये सर्वात पुढे होता, त्यांना मात्र जे संवैधानिक मूलभूत मानवाधिकार आहे त्यांच्यापासून तो कोस दूर आहे आजसुद्धा, आणि त्याला विषपान करावं लागत आहे असं म्हटलं तर हरकत नाही. कारण त्याची अतिशय दुर्दशा आहे. जाय तो जाय कहा याप्रमाणे त्याची दुर्दशा आहे. आणि रायदर हे जे घारोड शिवारातली उजाड गाव आहे, इथे त्यांनी आता ही जमीन काढलेली आहे. 30-40 वर्षापासून ही जमीन त्यांनी काढलेली आहे. आणि हे वन दावे जे आहे हे SDM साहेबांकडे प्रलंबित आहे. आणि नुकताच जो एक शासन निर्णय आला आहे तो आपण जाणून घेऊया दिवो पवार यांच्याकडून. या ठिकाणी राजधानीमध्ये आम्ही गेल्या 35-40 वर्षापासून राहत आहे. इथं आम्ही वन जमिनीवर आमचं अवलंबून आहे. आमचे प्रलंबित वन दावे शासनाकडे आहे. व तरी मोजांनी जो निर्णय घेतला मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथराव शिंदे, त्यांनी 4 एकर जमीन प्रलंबित वन दावे त्या लोकांना देण्यात आदेश केलेला आहे. त्यानुसार आदिवासी फासे पारधी समाज भटकंतीपासून दूर व्हावा व इस्थायिक बनवण्यात यावं व शासनाच्या अनेक योजनेपासून आम्ही वंचित आहे. आणि आम्ही आमची मुलं बाळ डोंगराळ भागामध्ये जन्मलेली आहे. लहान लहान मुलं आहे. या मुलांचा जन्म झाला असून आमची कोणती कोण्या ठिकाणी मुलाची नोंद घेत नाही. तरी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा व भाडेपट्टे देण्यात यावे.